लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सातत्याने कित्येक वर्ष नरेंद्र जी सन्मान्य अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला मी उपस्थित असतो। प्रत्येक वेळेला पोड तिडकीन तुम्ही व्यथा मांडता, सगळ्या कथा सांगता। देवेंद्रजी आता पुढच्या टप्प्यामध्ये या कथा व्यथा राहणार नाही, त्याची वशता तुम्ही घ्यायची। आय मीन यू हॅड अंडरस्टूड व्हॉट आय मीन विथ युअर नाईज। एकूणच अण्णासाहेबांनी त्या कालखंडात असंघटित असलेला जो तुकाराम धक्यांवर काम करणारा किंवा चढ उतार मालाची करणारा मजूर, त्याला संघटित करण्याचं काम केलं, त्याचं रूपांतर माथाडी कायद्यामध्ये निर्माण केलं। यादव साहेब, मी आपल्याला सांगेन की त्यावेळी ती गोष्ट छोटी नव्हती। भांडवलदारांच्या कब्ज्यामध्ये असलेला उद्योग आणि एकूण मुवमेंट, त्या सर्व मुवमेंट मधून सर्वसामान्यांना एक संघटित करणं, राज्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी भावना निर्माण करणं, त्याचं कायद्यात रूपांतर करणं, टुडे इज इज पॉसिबल। आता ते शक्य आहे, कारण ऑनलाईन आता सगळ्यात म्हणजे सोशल मीडियामधून एका क्षणामध्ये सगळी सुख दुःख सगळीकडे पोचतात। त्याला प्रिंट मीडिया सुद्धा नीट नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया तर अजिबातच नव्हता। अशा कालखंडामध्ये अण्णासाहेबांनी हा कामगार संघटित केला। आणि म्हणून मी एकच सांगेन की आज तुम्हा पुढाऱ्यांना शशिकांतजी, आज तुम्ही लोक भाग्यवान, त्याने निर्माण केल्या पायावर तुम्ही म्हणजे कष्ट करतात तुम्ही, परंतु तुम्हाला मान सन्मान मिळतोय। पण त्यावेळेचा तो कालखंड तिथं मान सन्मानाचा नव्हता, संघर्षाचा होता। आणि म्हणून यादव साहेब, मी आपल्याला सांगेन की हा जो माथाडी कायदा आहे हा देशातील विविध राज्यांना लागू झाला तर अण्णासाहेबांची खरी आठवण सर्व कामगारांना राहील, कारण तो महाराष्ट्रामध्ये हा कायदा तिथं सीमित राहणं म्हणजे अण्णासाहेबांनी त्या कालखंडात घेतलेल्या श्रमाला कुठेतरी पायबंद घातल्यासारखं होईल। नरेंद्र, मी एकच सांगेन की तुमच्या सर्व झालेल्या माथाडींना पाठिंबा देणारे म्हणजे राजकीय नेते असतील, तुमच्या मधले पदाधिकारी असतील, त्या सर्वांनी जे कष्ट केले त्या कष्टाची चीज निश्चितपणे झालेली आहे। तुमचं रुग्णालय, तुमची पतसंस्था, तुमचं डिपार्टमेंटल स्टोर, तुमच्या विविध असलेल्या योजना, या योजना निश्चितपणे अण्णासाहेबांची आठवण कायम स्वरूपी देत राहतील। मी माथाडी कामगारांचा एक पाठीराखा म्हणून सदैव तुमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहील असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।